ते म्हातार म्हणजे कोण? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. किती वर्ष करणार माहित आहे, म्हणून तुम्ही मत शिवसेनेला देऊ नका. सांगणारा भास्कर जाधव आज मातोश्रीची भांडी घासतोय. मी तुम्हाला आज सांगतो, मी बोललो नाही कधी, पण ह्याला बाळासाहेबांचा शाप आहे. हे सकाळ संध्याकाळ बाळासाहेबांना, शिवसेनेला, उद्धव साहेबांना वाटेल त्या शिव्या देत असतात. अरे तुम्ही इतक्या वर्ष बाहेर पडलात, 39 वर्षामध्ये तुम्ही काय काम केलं ते सांगत नाही. आणि सांगतो काय भास्कर यादव, मी कधी कोणावर वैयक्तिक टीका करत नाही. तू किती खोट बोलतो ना, रामदास राणेला चांगलं पाहिजे. तू सगळ्या काय सांगतो आम्हाला, तुझी कुंडली आहे इकडे, ते कधी बोलत नाही म्हणून जातीवंत आडनाव राणे म्हणून. या महाराष्ट्रामध्ये अचानकपणे 40 लोकांनी आदरणीय उद्धव साहेबांचा विश्वासघात केला आणि अतिशय बेसावत क्षणी त्यांना राजसत्तेवरून पाय उतार केलं. मी जर थंड बसलात तर हे असंच बोलत राहणार, लक्षात ठेवा. तो विनायक राऊत असेल, हा भास्कर यादव असेल, यांना सोडलेले, यांचा दुसरा उपयोग काय नाही पक्षाला. अहो हे भंगार आहे, यांना दुसरं कोण घेत नाही म्हणून हे इकडे. ह्याला उद्धव ठाकरे बद्दल प्रेम आहे, भास्कर जाधवला हो, याच्या बापाबद्दल प्रेम नाही. याला शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर, यांच्या पाठीशी आणि यांच्या समोरच राहणार असा ज्यांनी निर्णय घेतला, त्यांना त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास आहे. आणि त्यातलाच एक त्रास, त्यातलीच एक नोटीस आज आपले सहकारी वैभव नाईक यांना देण्यात आलेली आहे. 2.5 वर्ष किरीट सोमय्याने संघर्ष केला, 2.5 वर्ष नवरीत राणा आणि त्यांच्या नवऱ्यांनी संघर्ष केला, असंख्य बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला, मोठ्या केसेस भोगल्या. जर मी तिथे असतो तर उद्धव ठाकरेच्या कानाखाली वाजवली असती, जर मी असतो तर त्या गोष्टीवर राणे साहेबांवर केस घातली, त्यांना अटक करण्यात आलं. गद्दारांच्या गटामध्ये सामील झाले, आज त्यांना सगळी क्लीन चिट देण्यात आली आणि ते भ्रष्टाचार मुक्त झाले. एकनाथ शिंदेची मिमिक्री, मुख्यमंत्री आहेत तो विनायकराव, विंडो मुख्यमंत्री, त्याचं स्टेटमेंट आहे म्हणे मुख्यमंत्र्यांना मेसेज करता येत नाही स्वतःहून, असा पिंडो मुख्यमंत्री आवड ना. अरे तू त्या वकोल्याशी चोरून फुटपाथवर विकायचा. अहो नारायण राणे, शिवसेना संपली, मी 39 वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं, अरे मग काय दाड्या करत होतास? या माणसाने चिपळूण शहरासाठी कधीच काय केलं नाही. याचा मुलगा राष्ट्रवादीमध्ये होता शेवटपर्यंत, का पोट निवडणूक घेतली नाही. अरे तू एक बापाचा होता तर मुलाला सांगायला पाहिजे होतं, तू दे राजीनामा आणि चल तुझा बाप निवडून आणतो तुला, चल. मग एक शहर विकास आघाडी काढली होती कधीतरी, काय कधी बरोबर ना, तो त्याचा पहिला मुलगा, तो याच्यासारखा दिसतच नाही. शंका घेऊ नका. अरे शिवसेनेनं काहीच केलं नाही, 39 वर्ष तू मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेला माणूस, तू काय म्हशी भाद्रत होतास का, रेड्याचे केस काढत होतास? डॉक्टर त्याला सांगताय साहेब ते ऑक्सिमीटर, त्याच्याने ऑक्सिजन चेक होतो वगैरे. मग नंतर सांगितलं साहेब ते रेमडेसिवीर येत नाही. तुझ्या बापाला माहित नाही रेमडेसिवीर, तुझ्या बापाला नाही बोलता येणार रेमडेसिवीर. की या भास्कर जाऊच्या बापसाला म्हणजे माझ्या वडिलांना रेमडेसिवीर तरी रेमडेसिवीर म्हणून इंजेक्शनचा उल्लेख करता येईल काय? दुसरं म्हणाला त्या ठिकाणी ऑक्सिमीटर हा याच्या बापसाला शब्द उच्चारता येईल काय? सावंत साहेब माझे वडील आज हयात नाही आहेत, माझे वडील वारलेत. एक सामान्य आणि आदर्श शेतकरी होता माझा वडील, स्वाभिमानी होता, सन्मानी होता. आज माझे वडील नाहीत, पण हे चर्चिया तुझा बापूस शिवसेनेच्या शाखेपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला
आज केंद्रामध्ये कॅबिनेट आहे, अरे त्याला सूक्ष्म म्हणतात का तो सूक्ष्म म्हणतो.